तर या यादीमधल्या यादी बघितल्यानंतरचे महत्त्वाचे मुद्दे आणि या यादीची वैशिष्ट्य बघूयात. भाजपच्या 80 विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा विधानसभेचं तिकीट देण्यात आलेलं आहे. 2019 मध्ये अपक्ष निवडून आलेल्या दोन आमदारांना यंदाच्या वेळेला भाजपनं तिकीट दिलेलं आहे. 2019 साली अपक्ष निवडून आलेल्या विनोद अग्रवाल महेश बालदी यांना यंदा भाजपनं तिकीट जाहीर केलंय. विनोद अग्रवाल गोंदियामधून तर महेश बालदी हे उरणमधून भाजपच्या तिकिटावरती यंदाच्या वेळेची निवडणूक लढवतील. 2019 मध्ये अपक्ष आमदार असलेल्या प्रकाश आवाडे यांच्या मुलाला यंदा भाजपनं तिकीट देऊ केलंय. राहुल आवाडे इचलकरंजीमधून भाजपच्या तिकिटावरती ही निवडणूक लढवणार आहेत. 2019 मध्ये तिकीट कापलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना यंदाच्या वेळेला तिकीट देण्यात आलेलं आहे. विधान परिषदेचे आमदार राम शिंदेंना कर्जत जामखेडमधून उमेदवारी मिळती आहे. बच्चू कडू आमदार असलेल्या अचलपूरमध्ये प्रवीण तायडे हे भाजपचे उमेदवार असतील. भोकरमधून अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया या भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढवतील. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.